प्रमतीची युक्ती। मागील वेळी आपण अर्थपाल या कुमाराची कथा बघितली, आता प्रमती हा आपल्या सफरीविषयी राजवाहनला सांगतो। दंडीचा दशकुमार चरित हा अद्भुत रम्य ग्रंथ आहे। राजवाहन या राजकुमाराला शोधत असताना त्याचे सवंगडी जगाचे निरनिराळे अनुभव एकेक त्यानं घेतात। उज्जैनी नगरीमध्ये राजवाहनाशी सर्वांशी गाठ पडल्यावर आपापल्या अनुभवांचं गाठोडं हा एकेक कुमार आपल्या समोर उलगडतो। वेषांतर, फसवणूक, चोरी, घरफोडी, मद्यपान, जुगार, जारकर्म, राजाचा लहरीपणा, कोणत्याही शिक्षेची त्वरित अंमलबजावणी, गुन्हेगाराची काही चमत्कारिक प्रसंगानं झालेली सुटका, राजवाड्यासारख्या महत्वाच्या जागी त्या त्या कथानायकाला किंवा अन्य पात्रांना सहज मिळणारा प्रवेश, तसंच विविध पात्रांच्या पूर्वजन्मांची हकीकत आणि त्या जन्मांमधल्या संबंधितांची सध्याच्या जन्मात पडणारी विविध व्यक्तींची गाठ, अशा निरनिराळ्या बाबींची गुंफण या कथांमध्ये मोठ्या कौशल्याने साधली। आपल्यावर गुदरणाऱ्या कठीण प्रसंगामधून प्रत्येक कुमार सावधगिरीनं आणि शिताफीनं वाट काढतो। दशकुमार चरितातील कुमारांचा प्रवास राजवाड्यापासून ते अगदी झोपडीपर्यंत आणि अगदी कुंटणखाण्यापर्यंत झालेला आहे, त्यामुळे प्राचीन समाजातील सर्व थरांचं वास्तव प्रतिबिंब आपल्याला यात बघता येते आणि हेच दशकुमार चरिताचं वेगळेपण ठरतं। मागील वेळी आपण अर्थपाल या कुमाराची कथा बघितली, आता प्रमती हा आपल्या सफरीविषयी राजवाहनाला सांगतो। मी आपल्या शोधार्थ विंध्य पर्वताच्या अरण्यात भटकत होतो। वाळलेल्या गवताची शय्या रचून एका रात्री झोपलो। झोपेतच अचानक माझा उजवा बाहू स्फुरण पाहू लागला, कोणता तरी मऊ स्पर्श जाणवला। उजव्या बाजूला एक स्वर्गीय सुंदरी निजली होती, तर डाव्या बाजूला तिच्या सख्याही झोपलेल्या। तेवढ्यात मला जाग आली आणि बघतो तर मी माझ्या गवताच्या शय्येवरच होतो। काही वेळानं एक मध्यम वयीन स्त्री तिथं आली। मी तिला नमस्कार केला। मला ओळखल्यावर तिला अगदी भडभडून आलं। आवेग थोडा आवरून ती म्हणाली कि मागच्या कथेतील अर्थपालाला राणी वसुमतीकडे तिनंच सोपवलं होतं। ती स्वतः मणिभद्र यक्षाची कन्या आणि मागच्या कथेतील कामपाल या मंत्र्याची पत्नी तारावली। एका राक्षसानं तिला एका वर्षाकरता पछाडलं होतं, तेव्हा आणखी अनर्थ नको म्हणून ती आपल्या पतीला सोडून इतरत्र राहत होती। ते वर्ष काल संपलं। राक्षसाच्या कब्जामुळे त्या स्त्रीनं मला प्रथम ओळखलं नव्हतं, पण मग ओळखल्यावर तिला असं वाटलं की जिच्याशी माझा म्हणजे प्रमतीचा संबंध यावा, ती श्रावस्तीची राजकन्या धर्मवर्धन राजाची मुलगी नवमालिका ही मला दाखवावी, आणि म्हणून तिनंच मला जादून राजकन्याच्या शेजारी निजवलं, तिचं दर्शन घडवलं आणि पुन्हा इथं आणून सोडलं। तिनंच पुढे मला सुचवलं की मी राजकन्याला प्राप्त करून घ्यावं, पण तिला मात्र आता तिच्या पतीकडे परत गेलं पाहिजे। एवढं बोलून ती स्त्री अंतर्धान पावली। सकाळ झाल्यावर मी श्रावस्ती नगरीकडे निघालो, तर वाटेत एका ठिकाणी कोंबड्यांची झुंज लावून लोक मजा बघत होते। मीही त्यात सामील झालो। झुंजीतील कोणता कोंबडा जिंकेल यावरून तिथंच एका प्रौढ माणसाशी माझी प्रथम छक्काछक्की झाली आणि नंतर मैत्री पण झाली। या माझ्या नव्या मित्राचं नाव पांचाल शर्मा। त्याचा कोंबडा ती झुंज जिंकला। त्यावर खुश होऊन त्यांनी मला आपल्या घरी नेलं, जेवू घातलं। मला श्रावस्तीला जायचंय म्हणल्यावर बऱ्याच अंतरापर्यंत तो मला पोचवायला सुद्धा आला। मग मी वाटचाल करत करत श्रावस्तीत पोचलो। अतिशय थकव्यानं एका वेलीच्या मंडपात झोपलो। जागा होऊन बघतो तर एक सुंदर युवती माझीच तस्वीर घेऊन तिथं कुतूहलानं उभी होती।
राजकन्याला आदल्या रात्री स्वप्नात दिसलेल्या युवकाचं ते चित्र होत आणि त्याला शोधत ती तिथं आली होती. राजकन्याची काम विवर अवस्था तिने मला सांगितली. त्यावर राजकन्यानं काही काळ धीर धरावा असा निरोप मी तिच्या करवी राजकन्याकडे पाठवला. एवढं झाल्यावर मी पंचाल शर्माकडे परत आलो. त्याला सगळा वृत्तांत सांगितला आणि एक युक्ती सांगितली. ती अशी की मी आता स्त्रीवेश धारण करतो, पांचाल शर्म्यानं मला श्रावस्तीच्या राजाकडे घेऊन जावं आणि राजाला सांगावं की मी त्याची म्हणजे पांचाल शर्म्याची मुलगी आहे. आई विना त्यानं मला एकट्यानंच वाढवलंय. माझा विवाह ठरलाय, मात्र माझा भावी पती वधूशुल्क देण्याकरता पैसे मिळवण्यासाठी उज्जैनला गेलाय. तो अजून परत नाही आला. त्याच्या मागावर पांचाल शर्मा जात आहे. आपल्या जावयाला घेऊन परत येईपर्यंत तो मला म्हणजे त्याच्या मुलीला राजाकडे ठेवू इच्छितो. हे ऐकून राजा मला अंतपुरात ठेवून घेईल. फाल्गुन महिन्यात राजा आपल्या परिवारासह कार्तिकेयाच्या यात्रेला जाईल. तिथं तीर्थ स्नानाकरता राजपरिवारातील स्त्रिया पाण्यात उतरतील. स्त्री वेशात असणारा मी पाण्याखालून बराच लांब जाईन आणि बांबूच्या जंगलाच्या किनाऱ्यावर प्रकट होईन. माझी पुरुषाची कापडं घेऊन पांचाल शर्म्यानं तिथं थांबावं. मी ती वस्त्र घालेन. इकडे मी सापडत नसल्याने माझी म्हणजे स्त्रीची वस्त्रे पाण्यावर तरंगत असल्यानं मोठाच हलकल्लोळ होईल. तो तसा झाल्यानंतर पांचाल शर्म्यानं मला घेऊन राजाकडे जावं. हा माझा भावी जावई शास्त्र कला शस्त्रास्त्र राजनीती इत्यादींमध्ये पारंगत आहे. आता हा परत आलाय तेव्हा मी मुलीला घेऊन जाऊ इच्छितो आणि तिचा विवाह याच्याशी करून देऊन संन्यास घेऊ इच्छितो असं राजाला सांगावं. मुलगी राजाच्या ताब्यात असताना मृत पावल्याने राजा माफी मागेल, गयावया करेल आणि प्रायश्चित्त म्हणून तिच्या बदल्यात राजकन्येचा विवाह माझ्याशी अर्थात प्रमतीशी लावून देईल. पांचाल शर्मा हा लबाड आणि चलाख असल्यानं हे सर्व नाटक ठरल्याप्रमाणे घडून आलं. राजकन्याशी माझा विवाह झाला. सर्वत्र अत्यंत आनंदी आनंद पसरला. सिंहवर्मा राजाच्या साह्याला मी पुढे निघालो. चंपा नगरीमध्ये आलो आणि आपली भेट झाली. या कथेत वर्णन केलेली वधू शुल्काची म्हणजे वधू प्राप्त करून घेण्याकरता तिच्या पित्याला मोबदला देण्याची चाल मध्यंतरीच्या काळातील हुंड्याच्या प्रथेच्या अगदी उलट आहे हे वेगळं सांगणे न लागेल.